नमस्कार। आज बऱ्याच पत्रकार बंधूंचे मला फोन आले। त्या बंधूंनी मला असं विचारणा केली, वाणी साहेबांचा सुद्धा मला फोन आला, ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापासून तर पंढरपूरपर्यंत जी यात्रा काढलेली आहे देवदर्शनासाठी, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का? या ठिकाणी वाणी साहेब मी इतकंच सांगू इच्छितो, देव देश धर्म यासाठी जो काय करून काय करेल त्याचं मी ह्या ठिकाणी स्वागत करतो। स्वागत करत असताना ज्या युवकांनी हे दर्शनाची अनेक भाविकांना संधी उपलब्ध करून दिली त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी मी अभिनंदन आणि कौतुक करेल। थोडीशी वेळ चुकीची असेल की अनेक लोकांनी असं विचारलं की इलेक्शन तोंडावरती आले म्हणून हा उपक्रम चालू आहे का, त्याबद्दल मला कल्पना नाही आहे। कदाचित तसंही असेल, परंतु त्यांनी केलेल्या ह्या उपक्रमाचा देवदर्शनाचा जो कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं मनापासून मी स्वागत करतो। मी नाही का 2-3 वर्षापूर्वी जेजुरी गडावरती मल्हारे मार्तंडचं दर्शनाकरता असंच नियोजन केलं होतं। 22-23 बस होत्या, 1200 लोक होते। त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर्शनाचा लाभ घेतला। ह्या ठिकाणी सुद्धा अनेक भाविकांनी पंढरपूर वारी ह्या ठिकाणी केलेली आहे। ह्या निमित्ताने पांडुरंगांचं दर्शन ह्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे नाही म्हटलं इलेक्शन तोंडावरती आले म्हणून असेल, कसंही असलं तरी सुद्धा हा उपक्रम चांगला आहे। माझ्या वतीने सगळ्या भाविकांना आणि सगळ्या आयोजकांना आणि सगळ्या नियोजकांना चांगल्या प्रकारचे ह्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। ते देत असताना ह्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्तींनी, मग त्या बिस्लरी बॉटल असेल, गोळ्यांचं वाटप असेल, जेवणाची व्यवस्था असेल, आपापल्या परीने बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।